तक जवानी छुपाओगे रानी। अरे कॉलेजच्या पोरी बापा 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 एवढ्याने शान मारून राहिल्या म्हणजे साला म्हणजे माय बाबाची काय ठेवून राहिले भाऊ कदरण्या करू राहिले साला। आमचा जेव्हा काढलं होतं आम्ही कॉलेजमध्ये जात होता तेव्हा तर आम्ही साला पावडर नव्हतं लावत साला एकच कपडे साला 10-15 दिवस घालत होता न्या पोरी बापा सिरियस पाहिजे यायलं साला याच्या काही समजून न राहिला भाऊ। अबे बहुत शान मारे आहेत यायला मायबाप साला कॉलेजमध्ये पाठवत आहेत का शान मारायला पाठवत आहेत रे अशी पिक्चर बनवून राहिले भाऊ या पोरी। आता काल एका पोरीची गंमत सांगतो मी काल गेलो भाऊ कॉलेजमध्ये डिप्लोमा नावासाठी आपल्यावाला तर गेलो भाऊ किती साला बहुत साऱ्या पोरी दिसल्या मग माई इच्छा झाली भाऊ पोरीकडं पावायची बाय तर भाऊ इच्छा झाली आहे मग गेलो एका पोरीकडनं तिले विचारलो हो बाई हा प्रिन्सिपलच्या घर म्हणतो घर नाही म्हणलो प्रिन्सिपलच्या रूमकोटी आहे व तिनंच्या बहीण मा मला रूम सांगायच्या तर त्या तिकडे टॉयलेटमध्ये जेवायला सांगितलं साला मुत्री घरमध्ये का म्हणले का मुतवायला लागली होती त्याला काय अरे त्या पोरी अरे भाऊ एवढी शांत एवढी मारलं होतं लिपस्टिक इकडे गेली होती कोणा पोराला चुम्मा दिलं तर माहीत नाही साला अशा पोरी आहेत भाऊ तुम्हाला काय सांगू साला मायबापाला बम पैसा मागतात ना तिकडे जात आपापल्या बिर्या फ्रेंडसोबत फिरावसाठी अबे बू हलकट पोरी आहेत काय सांगू भाऊ तुम्हाला आता काय काय पुरलं गलत वाटेल काहून की भाऊ ज्या पोरी करून नाही आहेत असा सिस्टम हालवून ठेवतात ना भाऊ पुरा त्या पोरीला भाऊ गलतच वाटेल थोडा पण सांगतो यार काय काय पोरी राहते बरोबर आहे ना हा जास्त उडून राहिला याला समजते त्याच्या 10-15 गर्लफ्रेंड असतील भाऊ हा उडून राहिला का नाही तर भाऊ सांगतो आता तुम्हाला पोरीच्या म्हणला ना तर भाऊ पुरा जीवाकर येते माया पोरी झाला कसा यार लिपस्टिक सरली तर लिपस्टिक घेऊन मागतात पुस्तकं सरल्या ना पुस्तका म्हणला पेन घेऊन सब सरला तर भाऊ बापाला पैसे नाही मागतील ना काही सरला लावाचा हा फेस पावडर तर बिलकुल पप्पाजी ध्यानाजी पैसा थोडा माय इथून पिंपल येऊन राहिले पिंपल हे डाग डाग येऊन राहिले जी थोडंसं मी भुरी भुरी दिसलं पाहिजे ना ते आपल्या घराच्या साईडची नाही का एक कल्लाबाईची पोरगी ते आता मोठी हिरोईन दिसून राहिली तुम्ही चांगलावाला पावडर घेऊन आणत द्या ना म्हणजे साला यायला पावडर आणून द्या हा आणून द्या साला काम त्याच्या कोणी एक बन नाही म्हणजे साला यायला पावडर आणून द्या हा आणून द्या तो आणून द्या का म्हणजे का बापाजवळ का पैसे जनतेत का यार साला बाप राब राब राबते साला आपल्या पोरा बारायसाठी नाही पोरं इकडं आपल्या फेस पावडरमध्ये उडून राहिली म्हणजे बरोबर आहे का यार सलावजी नाही त्याला लग्न देणार आहे हिच्याकडे लक्ष नाही दे बा आपण हे आता जास्त छान मारणी आहे आता जमाना तसा भाऊ डिजिटल जमाना आहे साला मोदी भाऊच्या काळला आहे मोदी भाऊ बी 2-2 हजार रुपये देऊन राहिला सगळ्याच्या खात्यामध्ये किसानवाले येईलं यायच्यापासून पोरीसाठी जो ते 2000 कोटी शेतीचे काम होते ते यार तुम्हाला तर माहितीच आहे असा विषय बनवतो दो या पोरी। आता पोराची बी गंमत सांगतो ना पोरं बी साले काही कमी नाही आहेत त्या पोरी पोरीसाठी भाऊ जे जास्त पोरगी शान मारते तिच्या जेवढे साले जानबुजून अशी कट मारून जातील गाडी ना साला पैसे ना राहिले ना तर गाडी हे घेऊन आणतात फायनान्सवर ते बी अशी तशी नाही याला पल्सर पाहिजे तर KTM पाहिजे अशी खेकडा दिसणेवाली गाडी साले एवढे बैताळ पोट्टे आहेत ना ते 2 पैशाला मायबापाला दिल्या तर बे कोणता कमी जाऊन राहिला तुमच्या हे असे आहेत यार साले याला दिमाग कोण दिलं तर माहीत नाही हे साले सब गाड्या गुळ्या तर घेते आहेत बिलकुल सकाळी उठते आहेत बिलकुल पिरियस विरियस मारते आहेत मारून झाला चेंटे वेंटे मारते आहेत चालले आपल्या महबूबा पावालं जसा काही साले येईल ते पोरगी पटणारच आहे साले फस्टापर जाते भाऊ त्या पोरीची वाट पाहिजे आहेत ना या पोरगी बी बडी आहेत तिला त्याला लाईन देते अशी 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 जी डोरे मारते बहीण मा काही जे डोरे मारून राहिली डायरेक्ट असन त्या काही तर डायरेक्ट सिस्टम डायरेक्ट जोंगा जम होत्या ना काहीच्या डोरे मारून नाही देते साला तिच्यापासून दुसऱ्या पोरी बैकून राहिल्या कालच्या नावानं भाऊ या पोरी फिरायला जाते तुम्हाला काय सांगू आता मग साला बहुत पोरी पाहिलो मी ना मी स्वतः पाहिलो हे रिॲलिटी आणि फॅक्ट आहे काय मतलब नसते भाई पोरीवारीच्या मी सांगतो आहे लाळक पण लावायच्या नाही त्याला बुवारा मी पोरी राहतात का सांगू कोणत्या कोणत्या राहतात म्हणा चांगल्या थोड्या पण त्याला काही असा राय नाही म्हणा जास्त घमंडणार आहे सिम्पल राहतात बिलकुल पोरी कोणत्या कोणत्या आणि ह्या कोणत्या कोणत्या त्याला जीन्स पॅन्ट पाहिजे आहे तर सलवार सूट पाहिजे नवीन नवीन कपडे पाहिजे आहेत कॉलेजमध्ये जावालं पिरियस पाहिजे तर हा पाहिजे तो पाहिजे साला आमचा जेव्हा काळ होता तर आम्ही तर पुरे फाटल्या फुटले कपडे घालून द्यायचं राव कॉलेजलं साले लोक हसत आम्हाला मी ह्या पोरीला आता कपडे पाहिजे चांगले बिर्याणवाले
याला लिवता वाचता तर काहीच नाही भाऊ, तेवढ्या कॉलेजला जाते ह्या पोरी, लिवता वाचता काही ये नाही साले, शिकून सेनानी 12वी पास होऊन तिथे अंगुठा मारतेत साला, एवढा असा विषय बनून राहिला ह्या पोरी, मग काही मतलब आहे का शाळा शिकून? ह्या पोरी बारीच्या म्हणला ना हे 8वी 7वी शिकू द्यावं बा, तर सीधा याच्या लग्नात लावून द्यावं भाऊ, मजाक नाही करत यार का, मजाक चालू आहे का साला का, बापाजवळ का पैसे काय जनतेत का साला, कामं कर म्हणलं, भांडे घास म्हणलं, माईने तर नाही कुंकुम करते तिकडं, न लपून चरून मोबाईलवर फोनवर बोलायला पाहिजे, मा बाबू जेवला का, बहीण मा जेवला का, असा विषय बनवते भाऊ या पोरी, आता पोरगा हो साला, पोराचे बी 2-3 गर्लफ्रेंड राहतात, आता माया नसेल म्हणून का, तर जाऊ द्या साला माझ्याकडे लक्ष नको द्या, आता काय माया बिया ते कारण पटो पुटून ध्यान बे साला असं तू तुमच्या इथे बिचाईच्यात, तर जाऊ द्या बे पोरी बारीचा मोठा टेन्शन साला, हाय सरला तर तो आणू, तो सरला तर तो आणून द्यायला, ना आणून दिला तसाला तसाही बी कुंकुम करणी म्हणून चला कॉलेज, पण ते काही मतलब नसे भाई पोरी बारीच्या झालं, हे पोरं बी बहुत खरा मिळत ना बे, त्या पोरीला घुमवासाठी साले ऑक्टेज करतात, त्याचा काय चालू यायला पोरगीत ना पटणार दुसरीवाली साला, जे पोरगी चांगली दिसेल तिच्या मंगात धावतील, आणि जे कारीकुरी थोडी सावळी सुवळी दिसते नाही का तिच्या मंगात भाई काऊन, म्हणजे साला ते पोरगी नव का, म्हणजे भुऱ्यावाल्यात पोरीच्या मंगात धावाच्या, मग ह्या ह्या सावळ्या काळ्यावाल्या पोरी ह्या राहिल्या कळावर, बहीण मा जो कोणत्या पोरगा आहे ते बी तेव्हाली खतरनाक दिसते रे भाऊ, ते साला तेव्हाली आपल्याला पटली गिटली का नाही, पुरं गावाला जेवण देतो का साला, विचारता पाय त्या पुट्ट्याचे जेवण देतो म्हणते साला, ते 2-3 जणांच्या तिकडे काटूनही जाते, विशेष बनवते काही मतलब नसे बाई भाई, पोरीची जी म्हणला ना जात बहुत अलग अलग, म्हणजे थोडा माइंडच्या बाहेरचे आपला, ते थोडा इंग्लिश विंग्लिश बोलता नाही आपल्याला, म्हणून आपण तुम्हाला सांगून राहिलो बरोबर चुपचाप म्हणजे ऐका, तर असा विषय बनवून राहिला तर मग काही मतलब आहे का बे, म्हणून पोरी बारीच्या वाटत जा नको ना बिलकुल साला, चुपचाप राहा बे तुम्ही, मग माईने एकान काम सांगितलं पोरीला तर कुंकुम करते, मा हात दुखते आणि तो दुखते, त्या बहीण मग याला काम सांगणं मी बेकारच आहे, कॉलेजमध्ये शान मारायला हात पाय ना दुखत, कशा गोष्टी करतात रे, अबे काय दुखते म्हणलं गिनलं का नाही, मी पोरीच्या मा बाबाला एकच सांगू शकतो, सीधा एकच कन्नडावर लात माराची सीधा लटकवून टाकावच्या, तशा सुधरतात भाऊ ह्या पोरी, नाही तर ह्या शान मारणार ना, हात काही आणू ना द्या भाऊ, पावडर लिपस्टिक तर हा बंदच करा, काही सिस्टम काही ठेवा नको, तेव्हाच ह्या पोरी सुधरतील, रस्त्यावर येतील, नाही तर काही मतलब नाही, समजला ना, तर सतर्क राहा आणि सावधान राहा, आपापल्या पोरी सुरक्षित ठेवा, नाही तर इकडं 18 वर्ष नाही होत चालली. तर म्हणून म्हणतो सुरक्षित राहा आणि सावधान राहा. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा, अशाच नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू आपण, तोपर्यंत टाटा टेक केअर, बाय बाय अँड लव यू ऑल, आणि नाराज नको अबे पोरीवा, अशीच मजा घेतली मी तुमची.